जो आहे तो कारवाई करताना भेदभाव केला जातो. जे सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यावर ज्या काही पीडित महिला आरोप करतात त्यांच्यावर मात्र कारवाई करायला हे पुढे मागे बघतात किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना मात्र पीडित महिला आली आणि कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यायला सांगितला तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाते. किंवा बऱ्याच वेळेला असं घडतं की आता जेव्हा केतकी चितळेचं प्रकरण झालं तिच्यावर आक्षेपार्ह पोस्ट आल्या तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी या पोस्ट केल्या त्याबाबतीत मात्र एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन होतंय किंवा तिला त्रास होतोय म्हणून राज्य महिला आयोग जागा झाला नाही. परंतु त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाच्या महिलेला जेव्हा मारहाण करण्यात आली निश्चितच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे ज्यांनी मारहाण केली. परंतु मग त्यांच्या बाबतीत मात्र लगेच पोलिसांना निर्देश दिले जातात. मग राज्य महिला आयोग काम करताना विशिष्ट पक्षाच्या बाबतीत भूमिका घेत असेल तर मला वाटतं की हे राज्य महिला आयोगाचं काम रुपाली चाकणकर करतच नाहीयेत. त्या पूर्णपणे सपशेल ज्या आहेत त्या अपयशी ठरतायत. त्यांनी जर खरोखरच काम करायचं असेल तर महिला सक्षम कशा झाल्या पाहिजेत, बलात्कार कमी कसे झाले पाहिजेत यासाठी महिलांची जनजागृती करणं, युवकांना जे आहे ती त्यांची मनोवृत्ती जी आहे त्याबाबतीत जे आहे ते गावोगावी जाणं, त्याचे मेळावे घेणं किंवा ती सगळी कामं तुमच्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे तुम्ही का करत नाहीये. आणि जेव्हा अशा पद्धतीनं कारवाया करण्यासाठी तुम्ही भेदभाव करता त्या म्हणूनच माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की येणारी जी कॅबिनेटची मिटिंग आहे त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एक बैठक घ्यावी आणि राज्य महिला आयोगाचं रुपांतर राष्ट्रवादी महिला आयोग नावाने करून जे आहे त्या कायद्याला मंजुरी द्यावी. आरोप करते रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या पदावर आल्यापासून फक्त मिटिंग्स घेताना दिसतायत किंवा अनेक वेळेला जे आहेत ते फक्त ठराविक निर्देश 24 तासाच्या आत मला हा जे आहे तो रिपोर्ट सादर करा, 48 तासाच्या आत हा रिपोर्ट सादर करा किंवा महिला कक्ष कुठे झालेला आहे त्याच्या अचानक जाऊन पाहणी करायचं हे स्टंट बंद करा. तुम्ही कुठल्या अशा सामान्य कार्यकर्त्या नाहीये, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आहात, तुम्ही आदेश देऊ शकता, हे सगळं बदलू शकता. आणि मग ही कुठली तरी कामं किंवा एखाद्या कार्यक्रमात दररोज महिला आयोगाच्या अध्यक्षांना दररोज कार्यक्रम असतात ते लाईव्ह करून नंतर कुठेतरी काहीतरी गाणी टाकून कुठेतरी व्हिडिओ टाकणं म्हणजे महिला आयोग अध्यक्षांचं काम नाहीये. तुम्ही कृती जेवढं काम कराल ना अजूनही तुम्हाला संधी आहे, तुम्ही चांगलं काम करून दाखवा. नाहीतर एक महिना मी तर पवार साहेबांना सांगेन की माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीकडे एक महिना तुम्ही महिला अध्यक्षपद राज्य महिला आयोगाचं द्या. कायदा काय असतो, महिला आयोगाला काय अधिकार आहेत आणि कसे धाबे दणातात कायद्यानुसार हे मी दाखवेन. आणि नक्कीच लवकरात लवकर यामध्ये महिला सक्षमीकरण कसं झालं पाहिजे आणि समान वागणूक कशी देता येईल हे मी दाखवू.